नमस्कार मित्रांनो, आपल्या अस्सल मराठी टेक बातम्यांच्या आणखीन एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजही खूप गरमागरम आणि फ्रेश बातम्या, स्पेशली भारतामध्ये कालपासून, काल रात्री 12 वाजल्यापासून असे 59 ॲप बॅन केले आहेत देशामध्ये. त्यामध्ये शेरी, टिकटॉक, युसी ब्राउझर सारखे मोठे मोठे ॲप इन्क्लुडेड. हे चायनीज ॲप असल्यामुळे भारतात बॅन केले आहेत व अशा खूप साऱ्या बातम्या आहेत. तर तुम्हाला सर्व बातम्या जाणून घ्यायच्या तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती व मला पहिल्यांदाच बघत असाल तर ह्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा. कारण टेक्निकल शिष्य हा जो चॅनल आहे तिथे तुम्हाला डेली मराठी टेक बातम्या दिल्या जातात व ह्या चॅनलवरती तुम्हाला टेक रिलेटेड व्हिडिओज बघायला भेटतात, ते पण मराठीतनं. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आपली पहिली बातमी त्याच्याबद्दल असते जे भारतामध्ये 59 ॲप्स बॅन झाले. त्या ॲप्समध्ये पबजी आणि झूम हे जे दोन चायनीज ॲप आहेत ते त्यांनी बॅन नाही केले. अर्थात पबजी हा जो गेम आहे तो बिल्ड साऊथ कोरियन कंपनीने केला आहे, पण त्याचे जे शेअर्स आहेत टेन्सेंटकडे आहे. आणि टेन्सेंट ही जी कंपनी आहे ती एक चायनीज बेस्ड कंपनी आहे. पण ते पबजीची जी केस आहे स्पेशली ती कॉम्प्लिकेटेड आहे थोडीशी, म्हणून पबजी हा गेम बॅन नाही केला त्याचे जे शेअर्स आहेत चायनाकडे असूनही. मग झूम ॲप आहे, झूम ॲप्सही तसंच आहे, म्हणून झूम ॲपही बॅन नाही झालं आहे. तुम्ही मला खालती कमेंटमध्ये सांगा की मी ह्याच्यावरती एक ह्या टॉपिकवरती सेपरेट बनून आणू की नको आणू, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या प्रत्येक ॲपचा एक बेस्ट अल्टरनेटिव्ह सांगेल. जो अल्टरनेटिव्ह असेल तो एक चायनीज ॲप नसेल. समजा त्या टिकटॉक आहे तर टिकटॉकचा अल्टरनेटिव्ह आपल्याला रोपोसो बघायला भेटतो. तसे खूप सारे जे ॲप्स इंडियन गव्हर्नमेंटने बॅन केलेत त्यांची पूर्ण अल्टरनेटिव्ह घेऊन मी एक नवीन व्हिडिओ बनवू का नको बनवू. Redmi 9A आणि Redmi 9A सी स्मार्टफोन हे लॉन्च झालेत आज. यांच्यामध्ये बॅकला आपल्याला एक स्क्वेअर हाऊसिंग बघायला भेटते. त्या स्क्वेअर हाऊसिंगमध्ये आपल्याला ट्रिपल कॅमेराज प्रोव्हाइड केले. एक 5000 mAh बॅटरीही बघायला भेटते, जी एक मोठी बॅटरी आहे. तशी आपल्याला Redmi 8A बघायला भेटलेली. आता हे सध्या दोन स्मार्टफोन बाहेरच्या देशात लॉन्च झालेत व येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्याला हे भारतातही बघायला भेटेल. त्यामध्ये जी स्क्रीन साईज आहे ती आपल्याला 6.53 इंच एक HD+ डिस्प्ले त्यात बघायला भेटते. व त्याचसोबत जी मोस्ट अवेटेड गोष्ट होती रेडमीच्या ए सिरीज स्मार्टफोनमध्ये, ते म्हणजे फिंगरप्रिंट स्कॅनर. तर Redmi 9A सोबत आपल्याला ह्या बजेट सेगमेंटमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर प्रोव्हाइड केला जाणार आहे. OnePlus जे मार्केटमध्ये आपल्याला ते इयरफोन्स बघायला भेटतात ते OnePlusचे बुलेट वायरलेस बघायला भेटतात. OnePlusने अजूनपर्यंत ट्रूली वायरलेस इयरबड्स नव्हते लॉन्च केले, म्हणजे जे TWS इयरबड्स असतात ते OnePlusने अजून लॉन्च नव्हते केले. पण अखेर ह्याचे जे इमेजेस आहेत ते लीक झालेत. OnePlusकडून आपल्याला बड्स बघायला भेटणार, जे TWS इयरफोन्स असतात ते बघायला भेटणार. तुम्हाला इथे बॅकला एक फोटो बघायला भेटत असेल त्या इयरबड्सचा. ह्यांची आता सध्या इमेज लीक झाली आहे. जे इयरबड्स आहेत ते OnePlus जुलै महिन्यात लॉन्च करणार आहे. ह्याची जी एक्सपेक्टेड प्राईस असणार आहे ते आपल्याला 3 ते 4 हजाराच्यामध्ये बघायला भेटू शकते. जसे का रिअलमीचे जे बड्स आहेत ते आपल्याला 3 ते 4 हजाराच्यामध्ये बघायला भेटेल. सेम ह्या OnePlusच्या बड्सची प्राईसिंगही आपल्याला तेवढीच बघायला भेटेल. अखेरच 30 जूनला रिअलमीचा जो C11 स्मार्टफोन आहे तो मलेशियाला लॉन्च झाला आहे. वैसे जर आपण मलेशियन प्राईस इंडियन प्राईसमध्ये कन्वर्ट केली तर काहीतरी 7600 रुपये या स्मार्टफोनची प्राईस निघून येते. ह्याच्यामध्ये आपल्याला बॅकला स्क्वेअर हाऊसिंगमध्ये ड्युअल रेअर कॅमेराज प्रोव्हाइड केलेत व फ्रंटला तुम्हाला 8 MP सेल्फी कॅमेरा बघायला भेटते. 5000 mAh बॅटरी ह्यात बघायला भेटते. जो इथं चिपसेट आहे, जो प्रोसेसर आहे तो आपल्याला मीडिया टेकचा हिलिओ G35 गेमिंग प्रोसेसर बघायला भेटतो. जसं रिअलमीने सांगितलेलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गेमिंग चिपसेट बघायला भेटतो. आता प्रश्न एवढाच की भारतामध्ये हा स्मार्टफोन आपल्याला Realme C11 बघायला भेटतोय का, जो रिअलमीचा यू सिरीज येणार होती त्याच्यातला U2 ह्या असू शकतो. शेवटची बातमी व्हॉट्सअपच्या ॲनिमेटेड स्टिकर्सबद्दल. व्हॉट्सअपचे जे ॲनिमेटेड स्टिकर्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की व्हॉट्सअप आता रोल आउट करणं स्टार्ट करणार आहे हा अपडेट. आता हा बीटा फेजमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही व्हॉट्सअपचे बीटा युजर असाल कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती, अँड्रॉईडवरती किंवा iOSवरती, तुम्ही जर व्हॉट्सअपचे बीटा युजर असाल तुम्हाला ह्याचा अपडेट बघायला भेटेल. तुम्ही बीटा टेस्टर असाल तुम्हाला आत्ताच हा अपडेट बघायला भेटेल. ह्या आठवड्यामध्ये रोल आउट करणं स्टार्ट केलं व्हॉट्सअपने. याच्यामध्ये तुम्हाला ॲनिमेटेड स्टिकर्सचा ऑप्शन बघायला भेटते व जे आपण साधे युजर्स आहेत आपल्याला 1-2 आठवड्यांनी हा जो 1-2 आठवड्यांनी मीन्स 4-5 आठवड्यात आपल्याला हा जो अपडेट येतो लवकरच आपल्या स्मार्टफोनमध्येही बघायला भेटेल. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही ठळक टेक बातम्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एवढा लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा. कारण टेक्निकल शिष्य हा जो चॅनल आहे ते तुम्हाला डेली मराठी टेक बातम्या दिल्या जातात व ह्या चॅनलवरती तुम्हाला टेक रिलेटेड व्हिडिओज बघायला भेटतात, ते पण मराठीतनं. व जसं मी तुम्हाला म्हटलं त्या चायनीज ॲपच्या अल्टरनेटिव्हवरती तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल, ज्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक मेन जे चायनीज ॲप आहेत जे इंडियामध्ये बॅन झाले त्यांचा तुम्हाला एक बेस्ट अल्टरनेटिव्ह शोधून देईल. तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही मला खालती नक्की कमेंटमध्ये सांगा. मी उद्या किंवा परवा तो व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करून टाकेल. आपण भेटू शकते का पुढच्या नवीन व्हिडिओसोबत उद्या रात्रीच्या बातमींमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.